जिल्हा अहमदनगर गट क्रमांक 3 मधून विषय मांडत आहे योद्धा सावरकर. तडपणाऱ्या अग्नीची जिद्द घेऊन स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मी ज्ञानेश्वरी मुकुंद कोहाणकर राहणार कोपरगाव जिल्हा अहमदनगर गट क्रमांक 3 मधून विषय मांडत आहे योद्धा सावरकर. तडपणाऱ्या अग्नीची जिद्द घेऊन स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हिंदुत्वाचे वादळ अखंड राष्ट्रामध्ये पोहोचवण्याची मशाल हाती घेतलेल्या इंग्रजांच्या साम दाम दंड भेदाला न जुमानून मराठी रक्ताची शान बाळगणाऱ्या आणि स्वातंत्र्यासाठी आकाश पाताळ एक करणारा योद्धा राजकारणी क्रांतीसूर्य हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर यांना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि तसंच सावरकरांच्या पाठी तटस्थपणे उभ्या राहणाऱ्या आणि ज्यांच्या साथीने या देशाला क्रांतीचा चेहरा मिळाला त्या यमुनाबाई म्हणजे सावरकर यांच्या अर्धांगिनी यांनाही माझे शतशः नमन. 28 मे 1883 रोजी भगूर या गावी एक सूर्य जन्माला आला. तेजस्विना अवधित मस्तू याप्रमाणे त्या सूर्याच्या तेजाने सर्वत्र प्रकाश पाडला. विदेशी कपड्यांची होळी असो अभिनव भारत चळवळ असो किंवा ब्रिटिशांना गोळ्या घालणे असो सावरकरांच्या सळसळत्या रक्ताने स्वातंत्र्यासाठी प्राणांची सुद्धा पर्वा केली नाही असे अशा या सावरकरांची शौर्यगाथा सांगण्यासाठी मी उभी आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि अफाट विचार क्षमता असणारी व्यक्ती म्हणजे सावरकर. परंतु त्यांना शेवटी न्याय मिळाला नाही याची आज खरंच खंत वाटते. आज जेव्हा भारतामध्ये अंधश्रद्धेचे आणि जातीभेदाचे वारे वाहत आहे त्यावेळेस सावरकरांनी उघडलेली 500 अस्पृश्यांसाठीची मंदिरं आंतरजातीय विवाह आणि पतित पावन मंदिराची स्थापना आठवली. आज जेव्हा भारतामध्ये स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी हिंदुस्थानाला वेठीस धरण्याचं वारं वाहत आहे त्यावेळेस मातृभूमीच्या तळमळीने सावरकरांनी अथांग सागरात घेतलेली उडी आठवली आणि खरंच स्वतःच्याच नजरेतून उतरल्यासारखं वाटलं. सावरकरांचं महाविद्यालयीन जीवन हे फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे झालं. तिथून शिष्यवृत्ती घेऊन ते लंडनमध्ये उच्च शिक्षण म्हणजे लॉच्या शिक्षणासाठी पोहोचले. परंतु मातृभूमीचा छळ त्यांना सहन होईना ते तिथे अस्वस्थ झाले. मदनलाल धिंगरा यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या घालून त्याची हत्या केली आणि त्याच्या मागे सावरकरांचा हात होता हे ब्रिटिश सरकारला कळलं. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आणि ब्रिटिश सरकारच्या गर्वाला ठेच लागली कारण एका भारतीय मुलाने त्यांच्याच हद्दीत येऊन त्यांच्याच अधिकाऱ्यावरती गोळ्या झाडल्या होत्या आणि ही खरंच खूप मोठी पराक्रमाची गोष्ट होती. इथूनच खरं तर भारताची वाटचाल एक प्रगतीशील ते सक्षम याकडे होणार होती. परंतु सावरकरांना तिथे अटक झाली. जेव्हा त्यांना भारतामध्ये बोटीतून आणण्यात येत होतं तेव्हा इतिहासातली अविस्मरणीय घटना घडली. सावरकरांनी अथांग सागरात उडी घेऊन पोहत फ्रेंचचा किनारा गाठला. खरं तर कुठल्याही व्यक्ती पोहत समुद्रातून पोहत किनारा गाठणं हे कुठल्याही दुबळ्याचं काम नव्हतं. त्यासाठी प्रचंड शारीरिक मेहनत कठोर मनाचा निर्धार गरजेचा होता जो सावरकरांचा होता. आणि म्हणूनच एक लोककवी म्हणतात ही उडी घेताना मृत्यू त्याचे कर्तव्य विसरला. ही उडी घेताना मृत्यू कर्तव्य विसरला बुरुजातील झेपावलेला झाशीचा घोडा हसला. ही उडी घेताना मृत्यू कर्तव्य विसरला बुरुजावर झेपावलेला झाशीचा घोडा हसला. वासुदेव बळवंतांच्या कंठी हर्ष गदगदला आणि क्रांतीच्या केतूवरील आसमान कडाडून निघाला. परंतु तरीही सावरकरांना फ्रेंच मध्ये अटक झाली आणि त्यांचा खटला हा भारतामध्ये चालला आणि त्याचा परिणाम म्हणून अंदमानच्या कोठडीमध्ये त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. जिथे वारा सुद्धा पोहोचू शकत नव्हता तिथे सावरकरांना ठेवण्यात आलं होतं. बैलाला जसे तेलाच्या घाणीला झुंपतात अगदी तसंच सावरकरांना सुद्धा तेलाच्या घाणीला झुंपलं होतं. आपल्याला ऐकताना एवढं असह्य वाटत असेल परंतु ती शिक्षा त्यांनी तिथे भोगली. परंतु तरीही त्यांची मातृभूमीवरची आत्मीयता कमी झाली नाही आणि म्हणूनच रचना झाली महाकाव्यांची. भारतात असा किंवा किंबहुना या जगामध्ये असा एकही कवी नसेल की ज्याने एवढे जुलूम भोगून सुद्धा भिंतीवरती कविता लिहिल्या आणि त्या स्मरणात ठेवून पुन्हा रचल्या. आजही जेव्हा अंदमानामध्ये पर्यटनासाठी पर्यटक जातात त्या कोठडीमध्ये जातात तेव्हा त्यांना चैतन्याचा अनुभव येतो. ते कोठडी म्हणजे प्रेरणा कर्तव्य कर्तृत्व दृढ इच्छाशक्ती आणि लढवय्या वृत्ती याचं प्रतीक आहे. 10 वर्ष अंदमानामध्ये शिक्षा भोगल्यानंतर 11व्या वर्षी माफीनामा देऊन ते रत्नागिरीमध्ये पोहोचले. खरं तर एवढी अफाट विचार क्षमता जर अंदमानाच्या कोठडीमध्ये दाबली गेली असती तर स्वातंत्र्यवीर या शब्दाचा अर्थ आजपर्यंत भारतीयांना कळला नसता.
रत्नागिरीत पोहोचल्यानंतर सावरकरांचं आणखीन एक रूप लोकांना समोर आलं, तो म्हणजे त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन. सावरकरांचं स्पष्ट मत होतं की माणूस एकदा गेल्यानंतर त्याचं कुठलंही अस्तित्व उरत नाही, त्यामुळे मृत्यूनंतरच्या कर्मकांडांवरती त्यांचा विश्वास नव्हता. एवढंच नाही तर त्यांच्या एका लेखा मृत्यूपत्रामध्ये असाही उल्लेख होता की त्यांचा मृत्यू झाल्यानंतर विद्युत वाहिनीचा उपयोग करावा. विचार करा, 1940 काळी एवढी प्रगतीशील विचार क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी व्यक्ती असणं हे कुठल्याही ऐरागैराचं काम नव्हतं. ती क्षमता फक्त आणि फक्त सावरकरांमध्येच होती. परंतु त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आणि जसं पाऊस पडल्यावर चांगला चिखल होतो आणि अनेक छत्र्या उगवतात, अगदी तसंच स्वातंत्र्य मिळाल्यावरती नेते मंडळी आले आणि त्यांनी सत्ता काबीज केली. आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट घरात आणतो आणि जर लहानने त्याच्यावर दणक्या मारले, ती गोष्ट फोडली तोडली, तर आपल्याला जेवढ्या वेदना होतात तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त वेदना सावरकरांना झाल्या असाव्या. कारण त्यांनी एवढं मोठं स्वातंत्र्य खेचून आणलं ते कोणाच्या विश्वासावर, तर या हिंदुस्थानाच्या विश्वासावर. ते खेचून आणलं नेते मंडळींच्या विश्वासावर, परंतु त्याच विश्वासाला जेव्हा ठेच लागली तेव्हा खरंच वाईट त्यांना वाईट वाटलं आणि आजही आपण त्याचे परिणाम भोगतोय. असा हा हिंदुस्थान घडला आणि हा घडत असतानाच 1966 साली त्यांची प्राणज्योत मावळली. किंबहुना त्यांनी ती मालवून घेतली. कुठल्याही शरीराला गरज असलेल्या पोषक तत्व त्यांनी बाजूला केले, त्यांचा त्याग केला. ज्या माणसाला रणभूमीवर कोणी मारू शकलं नाही, ज्या माणसाला बघून इंग्रजांचा थरकाप व्हायचा, ज्या व्यक्तीने एवढं मोठं स्वातंत्र्य खेचून आणलं, ती व्यक्ती जेव्हा मरणाला शरण जाते तेव्हा खरंच वेदना झाल्याशिवाय राहत नाही. अशा सूर्याचा अस्त 1966 साली झाला आणि त्यानंतर त्या तेजस्वीपणाचा किंवा त्या चैतन्याचा सूर्य पुन्हा कधीच जन्माला आला नाही. जाता जाता एवढंच सांगते, आपण सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवूयात, त्यांचं मंथन करूयात आणि त्यातून एक तरी रत्न निघेल जो सावरकर तयार होईल आणि त्याचीच आपण वाट बघूया.